வணக்கம் டு ஹப்பம் नमस्कार मी कसुरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटल डायरी मध्ये आणि तोसा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतं आणि त्याच्यात म्हटलं की आप्पे म्हटलं तर अजूनच मस्त वाटतं पण हेच आप्पे जर आपण नेहमीच बनवले तर आपण कढईत बनवतो म्हणजे आप्प्याच्या भांड्यात किंवा डोसा म्हटलं की तो तव्यावर बनवतो पण इथे जरा काहीतरी ह्या हप्पम दुकानात काहीतरी वेगळं बनवलं जातं ते म्हणजे कढईमध्ये बनवलं जातं नक्की काय आहे कसं बनवलं जातं आणि कशी त्याची टेस्ट आहे बघूया आणि त्याच्यावर मी त्याला खूप मस्त करी पण देतात पण मी ती खाताना सांगणार आहे तर चला जाऊया त्याची टेस्ट बघूया कसं बनवतात ते बघूया तर चला जाऊया आणि सुरुवात करूया तर आता मी दुकानात आलोय आणि दुकानात आल्यानंतर काहीतरी ऑर्डर केलंच पाहिजे तर ऑर्डर तर करणार आहे पण तुम्ही जर एकंदरीत इंटिरियर बघितलं तर इथे मस्त की केळीच्या माळाचं डिझाईन आहे खूप छान वाटतंय म्हणजे पूर्णपणे जे आपण म्हणतो साऊथ इंडियन लुक दुकानालाच दिलंय तर म्हणजे टेस्ट प्रॉफलातूनच असणार आहे तर न वेळ घालवता मी आता ऑर्डर करणार आहे तर चला ऑर्डर करूया काहीतरी स्पेशल सो माझ्या हातात आता मेनू कार्ड आहे आणि त्याच्याबरोबर मी खूप सारी इथे व्हरायटीज बघितल्या तिथे हॉपर आहे पण ट्रेडिशनल हॉपर म्हटलं काहीतरी ट्रेडिशनल इथे मिळणार आहे नक्कीच सो त्याचबरोबर मी आता नीळ डोसा पण ऑर्डर करणार आहे आणि नीळ डोसाबरोबर मस्तपैकी एक करी मागवणार आहे आणि इथे करीचं नावच खूप मस्त आहे काहीतरी व्हेज मोली काश नाही करी ते तर बघण्याची उत्सुकता आहे पण त्याचबरोबर कढईत बनवणं म्हणजे काहीतरी वेगळं आहे आणि एक सांगायचं झालं तर दुकानाचं नाव हॉपम हे खूप वेगळं वाटतं कारण हॉपरचा हॉप आणि अप्पमचा अम म्हणजे हॉपम म्हणजे काहीतरी युनिक आणि ट्युनिंग त्यांनी मस्त जमवलं तर ऑर्डर देऊया आणि कसं ते बघूया कारण का खूप मी डोसा प्रेमी आहे कारण का मी डोसावर म्हणजे कधी दिलं तरी खातो पण हे काहीतरी वेगळं असणार आहे आणि वेगळं खाण्यासाठी आपल्याला जर साऊथ इंडियनसारखं दुकान नसेल तर काय बात आहे सो चला आता ऑर्डर तर देऊया आणि बघूया कसं येतं फायनली टेबल वरती जे ऑर्डर केले ते डिशेस आले आणि सगळ्यात भारी त्याने हॉपम वाटतंय तुम्ही कॅप सारखं वाटतंय आणि त्याच्यावरती मस्तपैकी त्यांनी चटणी दिली आहे त्याच्यानंतर नीड डोसा आणि इथे तुम्ही जर बघितलं की तीन प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या आहेत एक म्हणजे कोकोनट सांबोल चिली सांबोल ऑनियन सांबोल आणि हे व्हेज बोली तर आता मी टेस्ट करणार आहे कसं लागते पहिलं तर हे काहीतरी वेगळं लागते मस्तपैकी क्रिस्पी आहे पहिलं नुसतं खाणे का पोहोचेल खरं सांगू डोसा प्रेमी ना त्यांनी नक्की ऐकता कारण का मी आता सगळी एकच बाईट घेतलाय पण त्या एका बाईट मध्ये घायला झाली आणि वेज मोली बघूया काय पहिल्यांदाच खाते खूप गोड आहे आणि पूर्णपणे खोबऱ्याचाच यूज आहे पूर्णपणे खोबऱ्याचाच ग्रेव्ही बनवलेली आहे खूप गोड आहे मी डोसा बघूया नीड डोसा मी चिली चटणी बरोबर ट्राय करते चिली सांबार आणि कोकोनट सांबार एक नंबर चटणी आहे एक नंबर आणि आता ऑनियन सांबार कसं लागतं बघा ऑनियन सांबार पण पूर्णपणे गोड आहे आणि सगळंच म्हणजे गोड गोडासारखं झालेलं आहे चलो ठीक आहे म्हणजे ज्यांना जास्त तिखट आवडत नाही त्यांच्यासाठी तरी हे खूप बेस्ट आहे कारण की पूर्ण कोकोनटमध्ये बनवलं आहे आणि हे खाताना महत्त्वाचं म्हणजे की हे खूप हेवी नाही वाटायचं कारण की ह्याचं गुडदाच्या डाळीचं प्रमाण खूप कमी आहे तांदळाचं प्रमाण जास्त त्यामुळे एकदम हलकंच आहे खायला त्यामुळे कधीही कुणीही खाऊ शकतं आता मी हे सगळं संपवते आणि हे हॉटेल कसं आहे ते तुम्ही बघून या
सगळंच खाऊन झालंय. खूप ऑथेंटिक आणि ट्रेडिशनल असं सगळं फूड होतं. खूप छान वाटलंय. कारण का डोसा व्यतिरिक्त पण इथे खूप काही प्रकार मिळतात, पण मला डोसा खूप आवडतो म्हणून मी तेच ट्राय केलं होतं. तुम्ही देखील कधी जर बँड्राला आलात तर पालीला नक्की आहे, 28th Road 8 No. शॉप रफी मेन्शन जवळच आहे. आणि ह्याचा संपूर्ण ऍड्रेस आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर कधी येऊ शकता. मस्तपैकी अमेझिंग फूड आहे, नक्की टेस्ट करा. आणि तुम्ही घेऊन काय वेगळेपण जर खाल्लं ते नक्की सांगा. पण इथे येऊन तुम्ही नक्की ट्रेडिशनल हॉपर नक्की ट्राय करा. खूप भारी वाटते. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.